एक्सपीरियन्स खूप छान वाटतो की जेव्हा सिनेमा संपतो त्या क्षणाला काही क्षण शांतता होते थिएटरमध्ये आणि मग काही क्षणाने टाळ्या वाजतात. ही खरी दाद आहे असं मला वाटतं. जो विषय पोचवण्याचा प्रयत्न करतोय तो विषय आजपर्यंत पोचतोय आणि त्याचा फीडबॅक येतोय. आज सगळे आमचे इंडस्ट्रीतले मित्रमैत्रिणी होते, स्वतःहून मंडळी आपणहून प्रतिक्रिया देत होती आणि हा सिनेमा पोचवायला आम्हाला मदत करायला आवडेल असं म्हणत होते. यावरनं जितकी निकड आम्हाला वाटते ॲज अ टीम विषय पोचावा तितकीच निकड प्रत्येक प्रेक्षकाला वाटते हे बघून आम्हाला आनंद होतोय. त्यामुळे आजपर्यंत सिनेमा आमचा होता आणि उद्यापासून प्रेक्षकांचा होणार आहे आणि तो प्रेक्षक जास्तीत जास्त आपल्या मनात घेऊन जातील हा विचार अशी आमची इच्छा आहे. मजा येते. प्रीमियर्स दिवस आपला दिवस असतो आणि आपल्या फिल्मचा आपल्याबरोबर असण्याचा पण शेवटचा दिवस असतो. त्याच्यानंतर ती प्रेक्षकांची होते त्यामुळे एक्साइटमेंट असते, उत्सुकता असते. आता प्रेक्षकांना ती आवडती आहे नाही आवडती आहे ते कसे रिस्पॉन्ड करतायत. या फिल्मच्या बाबतीत तर आणखी जास्ती उत्साह आहे कारण ट्रेलर बघून खूप चांगल्या प्रतिक्रिया आल्यात आणि स्वतःहून लोकांचे फोन मेसेजेस आलेत की आम्हाला हा चित्रपट बघायचा आहे, प्रीमियर कधी आहे सांग, कधी रिलीज होती आहे सांग. सो समोरून जेव्हा एवढा चांगला प्रतिसाद येतो तेव्हा खरंच खूप बरं वाटतं. किती बरं वाटतं ना आपल्याला सपोर्ट करायला येतात, अरे अरे हा सिनेमा येतो आहे. कारण कलाकारांना बाहेर पाडणं म्हणजे घराबाहेर पाडणं इज अ टास्क, कारण रोजच बाहेर फिरायला लागतं, बाहेर पडलं की मेकअप करावा लागतो, आवरावा लागतं. सो एवढे कष्ट कोणी घेत नाही. तर मांदियाळी जेव्हा येते तेव्हा फार बरं वाटतं की अरे आपला चित्रपट बघण्यासाठी, म्हणजे त्यांच्यामध्ये पण तेवढी उत्सुकता या चित्रपटाविषयी. अदरवाईज असे असे चित्रपट असतील तर येत नाहीत, ते आले त्याचा अर्थ त्यांना ते आवडलं आहे जेन्युइनली. चित्रपट बघा, महाराष्ट्र बघा, अत्यंत महत्त्वाच्या विषयाचा चित्रपट आहे आणि मी आजच चित्रपट पुन्हा एकदा पाहिला आणि किती वेळा पाहिला तरी आत्ता पण मला आज जायची घाई आहे की नाही मला पुन्हा एकदा बघायचं आहे, इतका चांगला झाला आहे. आय एम नॉट लाईंग, मी ह्याचा भाग आहे म्हणून मी परत परत नाही म्हणते, खरंच चित्रपट चांगला आहे आणि तो सगळ्यांपर्यंत पोचला पाहिजे, सगळ्यांनी तो बघितला पाहिजे. सो जरूर बघा, 24 जून रिलीज झाला आहे, बघत राहा. खूप वेगळी भूमिका म्हणजे आत्तापर्यंत केलेल्या जेवढ्या भूमिका होत्या त्यापेक्षा खूपच वेगळी भूमिका आणि करतानाही तेवढीच मजा आलेली आहे. आणि बऱ्याच आम्ही 2018 शूट केलेलं आहे आणि त्यावेळेसपासून ते आत्तापर्यंत वाट बघत होतो. मध्ये आपण सगळेच एका वेगळ्या संकटातून गेलो कोरोनाच्या, त्यामुळे फिल्म अडकली होती आणि आज रिलीज होती आहे. लोकांच्या काही प्रतिक्रिया ऐकायला मिळतात ते खूप भारावणी येऊन छान वाटते की काहीतरी वेगळं काम केल्याचा अनुभव आणि वेगळी फिल्म आणली त्यामध्ये त्या फिल्मचा मी भाग आहे, खूप चांगल्या प्रोजेक्टचा एक मी भाग आहे छोटासा, त्याचा आनंद खूप जास्त आहे. मला खूप भारी वाटते कारण गावी असताना त्यांना टीव्हीवर बघायचो, अशी सगळी माझी फिल्म बघतायत, मला मोठ्यावर पडद्यावर बघतायत, तर ते फार भारी वाटते, चांगली फिलिंग आहे. आता त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायची काय म्हणतात ते याची वाट बघतो आहे. मी एवढं सांगू शकेन, गेली बरेच आमची मेहनत तरी शूटिंगची 109 दिवसांची आहे पण लेखक डिरेक्टरांची 11 वर्षांची मेहनत आहे, 11 वर्ष स्क्रिप्टवर काम चाललेलं आहे आणि त्यानंतर शूटिंग केल्यानंतर आम्ही अडकलो, कोरोनामध्ये आपण सगळेच अडकलो होतो, त्यानंतर ही फिल्म आलेली आहे, एक वेगळा विषय. आणि आत्ता आम्ही काही दिवस प्रमोशनसाठी फिरतो तर सगळेच आम्हाला विचारत वाय म्हणजे काय, पण मी नक्कीच तुम्हाला सांगेल वाय. तुम्ही आजही मी सांगतो, फिल्म जरी रिलीज झाली असली तरी आजही तुम्हाला सांगतो की फिल्म तुम्ही थिएटरला जाऊन बघा, तुम्हाला वायचा अर्थ नक्की कळेल आणि तुमचं समाधान होईल एवढं नक्की. वायचं प्रीमियर आहे, खूप म्हणजे खूप छान वाटतं आहे, खूप आनंद होतो आहे कारण का इतके दिवस एकत्र प्रवास केलेला आहे. आपण जे काम केलं आहे ते पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला आवडणं आवश्यक असतं, ते आपल्याला आवडलेलं आहे आणि आता दुसरा टप्पा असतो ते म्हणजे आपण जे काम करतो ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं आणि प्रेक्षकांना ते आवडणं, तर आता ती एक्साइटमेंट आणि उत्सुकता आहे खूप आणि आनंदही खूप आहे. खूपच छान वाटतं आपल्याला नटाला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये स्वतःला बघणं ही खूप आनंदाची गोष्ट असते कारण आपण एकच एक भूमिका करत राहणं हे नटासाठी अजिबात चांगलं नसतं, तर त्यामुळे फार छान वाटतं. वेगवेगळ्या गोष्टी असतात, तुम्ही वेगळे असता, वेगळे दिसता, वेगळे डायलॉग्स असतात, वेगळं वावर असतो, त्यामुळे छान वाटतं. प्रेक्षकांना मी हेच सांगेन की उद्यापासून 24 जूनपासून वाय हा सिनेमा रिलीज होतो आहे. आम्ही अतिशय प्रेमानी, मेहनतीनी आणि आनंदाने हा सिनेमा केलेला आहे आणि हाच आनंद सिनेमा बघून तुम्हाला मिळाला तर आम्हाला खूप आवडेल. एक फार चांगली थ्रिलर फिल्म आहे, अशी थ्रिलर फिल्म मराठी त्यापूर्वी झालेली नाही आणि त्यामुळे सिनेमा नक्की बघा. यातला थ्रिलर जो आहे तो प्रेक्षकांना उत्कंठा वाढायला त्यांची मदत करेल आणि याचा जो विषय आहे तो प्रेक्षकांना अंतर्मुख करेल. एका कलेकडून आपली अजून काय अपेक्षा असते, या दोन्ही अपेक्षा नक्की पूर्ण होतील. लेखकाचं, दिग्दर्शकाचं, स्क्रीनप्ले रायटरचं, पटकथाकाराचं आणि सर्व कलाकारांचं मनापासून अभिनंदन आणि
त्यांना नमस्कार, कोणीसात निर्मात्यांचं निर्मात्यांचे खूप खूप आभार. कारण हा पाय नावाचा जो चित्रपट आहे हा चित्रपट खूप गरजेचा आहे. मी एका मुलीच्या बापाच्या नात्याने हे बोललो की हा फार महत्त्वाचा चित्रपट आहे आणि हा फक्त संदेश देत नाही तर हा करमणूक करतो. ती करमणूक जिवारी लागेल अशी करमणूक. त्रास होतोय सिनेमा बघताना परंतु तो आरसा दाखवण्यासारखा उभा राहतो चित्रपट. सर्वच कलाकारांची काम अप्रतिम. मुक्ता ॲज युज्युअल फारच चांगलं काम करते. पण हा चित्रपट करावा असा विचार दिग्दर्शकाच्या मनात येणं, लेखकानं तो लिहिणं आणि तो अशा प्रकारे तांत्रिक गोष्टी सांभाळ मनोरंजनाच्या एक उत्कंठावर्धक आहे तो हा चित्रपट. रहस्यपटही याला म्हणू शकतो परंतु हा अत्यंत महत्त्वाचा सामाजिक चित्रपट आहे. आणि हा चित्रपट निर्माण केल्याबद्दल या चित्रपटाशी संबंधित निगडीत सर्व 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 लोकांचे कलाकार तंत्रज्ञ सगळ्यांचे मनापासून आभार. हा चित्रपट बघायला मला वाटतं खूप मेहनत घेतली आहे सगळ्यांनी. खूप छान लिहिलं आहे, खूप छान डायरेक्ट केलं आहे. त्याचा बॅकग्राऊंड स्कोर, त्याचं एडिटिंग सगळंच खूप छान आणि कामं तर सगळ्यांचीच खरंच छान आहेत. आणि सगळ्यात प्लस पॉईंट आणि सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग इज त्याचा विषय. ज्या पद्धतीने तो विषय हाताळला आहे, जो विषय निवडला आहे, कठीण आहे पण त्याला ॲट द सेम टाईम फिल्मी लँग्वेजमध्ये आपण जसं म्हणतो की एंटरटेनमेंट व्हॅल्यूसुद्धा आहे. इतका सेन्सिटिव्ह इशू इतका मस्त हाताळला आहे. आय थिंक सगळ्यांनी खरंच पाहायला हवा हा सिनेमा आणि प्लीज थिएटरमध्ये जाऊन सगळ्यांनी बघा हा सिनेमा. मी एवढंच बोलेन की आय एम हॅपी अँड इव्हनिंग रिअली रिअली वेल स्पेंट. थँक्यू. नमस्कार, मी ऋतुजा बागवे. मी आत्ताच बाय नावाचा सिनेमा पाहिला आणि अत्यंत संवेदनशील विषयावर हा सिनेमा बनवलेला आहे आणि आवडते कलाकार आहेत सिनेमात आणि अप्रतिम काम केलेलं आहे. सिनेमा झाल्यानंतर 2 मिनटं खरंच सुचत नव्हतं की काय बोलावं, काय रिॲक्ट व्हावं आणि इतक्या संवेदनशील पद्धतीने सगळ्यांनी काम केलं आणि विषय आपल्यापर्यंत पोहोचतो. मला असं वाटतं एक स्त्री म्हणून भावना व्यक्त करणं थोडंसं कठीण जाऊ शकतं की ज्या स्त्रिया जगातच आल्या नाही त्यांच्याविषयीचा हा सिनेमा आहे. तर मला असं वाटतं एक स्त्री म्हणून हा विषय मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा आणि हा सिनेमा या सिनेमाच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. हा सिनेमा काहीतरी खूप स्ट्रॉंग मेसेज स्ट्रॉंग पद्धतीने तुम्हाला देऊन जातोय. मला असं वाटतं ह्या सिनेमाची चांगली गोष्ट काय ते आत्ताच मी सांगेन. बाहेर आल्याला कोणीतरी ब्लॅक डस्टबिनची बॅग घेऊन गेला आणि मला पटकन भीती वाटली, घाबरले. तर मला असं वाटतं हा इम्पॅक्ट या फिल्मने केलेला आहे. सो ही फिल्म जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला मी नक्की मदत करेन. धन्यवाद. आत्ताच मी वाय ही फिल्म बघून आले आणि मी इतके हादरून गेली की इतकं कटू सत्य इतकं प्रभावीपणे आणि घणाघाती स्वरूपात म्हणजे त्याला कुठेही काहीही त्यांनी शिल्लक ठेवलं नाही. इतकी संपूर्ण ए टू झेड फिल्म एनग्रॉसिंग आणि हदरवणारी आणि सत्य इतकं प्रभावीपणे मांडणारी फिल्म बऱ्याच वर्षांनी बघायला मिळाली. फार कौतुक वाटतं या फिल्मशी रिलेटेड जे जे आहेत, प्रोड्युसर, डिरेक्टर, आर्टिस्ट सगळ्यांनी फारच प्रभावी फिल्म बनवली आहे. मनापासून धन्यवाद. फार समाजाला गरज असलेली गरज असलेला हा विषय इतका प्रभावीपणे मांडला त्याबद्दल त्यांचं खरंच खूप खूप अभिनंदन. प्रत्येक कुटुंबाने भारतातले प्रत्येक कुटुंबाने ही फिल्म बघावी. सगळ्या भाषांमध्ये यांचं भाषांतर व्हावं, अडॅप्टेशन व्हावं, रूपांतर व्हावं, काय जे शक्य आहे पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे. आणि मुख्य म्हणजे कुटुंबामधले जे प्रमुख असतात नवरा बायको या दोघांनी जास्त करून बघावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. माझ्याकडून जी काही मदत लागेल ती मी या फिल्मसाठी करायला तयार आहे. धन्यवाद. नमस्कार, मी प्रसाद ओक. मी आत्ताच वाय हा सिनेमा बघून बाहेर आलो आहे आणि मला असं वाटतं फार अप्रतिम सिनेमा बनवला आहे. या संपूर्ण टीमचं मनपूर्वक अभिनंदन करायला हवं. खूप वेगळ्या आणि खूप महत्त्वाच्या विषयावरचा सिनेमा आणि मी आत्ता आतमध्ये लेखक दिग्दर्शकाचं मनोगत ऐकल्यानंतर मला कळलं की
आठ ते नऊ वर्षांचा प्रवास आहे हा चित्रपट बनवण्याचा. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की अशा चित्रपटाला पाठिंबा द्यायलाच हवा. अत्यंत महत्त्वाचा सामाजिक चित्रपट आहे, अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती बोट ठेवणारा, त्याला वाचा फोडणारा हा चित्रपट आहे. आणि अशा प्रकारच्या समस्या, असे अशा प्रकारचे प्रॉब्लेम समाजात आजही घडत आहेत ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे, पण त्याच्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न लेखक दिग्दर्शकांनी आणि संपूर्ण टीमनी केला आहे. अप्रतिम अशी पटकथा आहे चित्रपटाची, खूप छान पद्धतीने डिरेक्शन या चित्रपटाचं केलेलं आहे. आणि सगळेच माझे मित्र आहेत, सगळ्यांची कामं फार अप्रतिम आहेत. एकाचं नाव घेऊन दुसरे जर विसरलो होतो त्याच्यावर अन्याय केल्यासारखं होईल, पण तरीसुद्धा मुक्ता, प्राजक्ता, सुहास, ओंकार आणि ऑफकोर्स नंदू, सगळ्यांनीच फार सुंदर कामं केली आहेत, खूप सहज कामं केली आहेत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने एक महत्त्वाचा विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर माझं असं कळकळीचं आव्हान आहे की चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्की बघा. केवळ आणि केवळ आपल्या प्रोत्साहनामुळे आणि पाठिंब्यामुळेच असे चित्रपट चालू शकतात आणि असे चित्रपट चालले तरच समाज जागा होऊ शकतो. त्यामुळे आपल्या सगळ्यांनी हा चित्रपट पाहायला हवा असं माझं मला मनापासून. फार कमाल फिल्म होती. मला बघताना त्यांना जे जे अपेक्षित होतं, रडणं, घाबरणं, ओरडणं, राग येणं, ते सगळं माझं झालं टप्प्याटप्प्याने. आणि खूप प्रचंड इन्वॉल्व्ह झाले होते मी पूर्ण वेळ. त्याचा स्पीड, सगळ्यांचे परफॉर्मन्स आणि या सगळ्याच्या पलीकडे त्याचा विषय, तो विषय मी एक मुलगी असल्यामुळे, मी एक आई असल्यामुळे मला कळू शकत होतो. ते सगळं बघताना भयंकर त्रास होत होता की ज्या पद्धतीने आपल्याकडे स्त्री पूर्ण हत्या होते ते नाही व्हायला पाहिजे. आज मला दोन मुलं आहेत पण अजूनही मला असं वाटतं मला मुलगी का नाही झाली. सो मला कळू शकतं की रादर माझ्या या भावना आहेत की प्रत्येक घरात, माझं असं म्हणणं, एका मुलीने जन्म घ्यायला हवा, तेव्हाच प्रत्येक घरात येणाऱ्या सुनेचं महत्त्व आपल्याला कळेल. त्यामुळे मला असं वाटतं प्लीज प्लीज या फिल्मांना पण एक मेसेज घेऊयात, शिकूयात आणि काहीतरी हा विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करूयात. सो या फिल्मला, या फिल्मच्या टीमला, माझ्याकडनं, माझ्यासारख्या छोट्या प्रेक्षकाकडनं, एका मुलीकडनं, एका आईकडनं खूप 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 शुभेच्छा. आत्ताच वाय नावाची फिल्म पाहिली, अनुभवली म्हणायला पाहिजे कारण नुसती पाहिली नाही, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आजही आपल्याकडे अशा हिंसक गोष्टी होतात, अजूनही मुलीकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं, अजूनही फिमेल इन्फेंटिसाइड होतं, ही भावनाच अतिशय दुरास्पद आहे. पण हा चित्रपट ज्या पद्धतीने बनवला तो चित्रपट आहे, अतिशय सपक, अतिशय थ्रिलर त्याला एक क्वालिटी दिलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही एंगेज राहता. आता असं अशा तऱ्हेचा विषय आपण म्हणू की नाही आम्हाला नाही, पण नाही, हा चित्रपट आहे. त्यातल्या कामं म्हणू नका, त्याचं फोटोग्राफी, कॅमेरा वर्क, त्याचं साऊंड डिझाईन, त्याचे सगळे लोकेशन्स, अप्रतिम म्हणजे हा शब्द त्या विषयाला नाही वापरतायत, पण त्या पद्धतीने सिनेमा बनवला त्याला मात्र मी अप्रतिम असा शब्द सगळ्यांनी जरूर पाहावा अशी फिल्म आहे. आवर्जून सांगते वाय अतिशय महत्त्वाची फिल्म. अगदी खरं सांगायचं तर आत्ता मला काय बोलावं आणि काय म्हणावं हे अजिबात सुचत नाही आहे, कारण मला असं वाटतं हा सिनेमा पाहिल्यानंतरचा अनुभव म्हणून एका प्रकारची शांतता, एका प्रकारचं इंट्रोस्पेक्शन तुमच्या मनात चालू होतं. कारण वाय हा सिनेमा मी आता पाहिला आणि मला असं वाटतं की इतका इतका महत्त्वाचा सिनेमा आहे, कारण आपल्या देशात आपल्या आजूबाजूला इतक्या अनेक गोष्टी घडत असतात, आपल्याला माहितीही नसतं त्याची इंटेन्सिटी काय आहे, पण त्याचं गांभीर्य अशा एका घटनेचं, अशा घडणाऱ्या गोष्टीचं गांभीर्य काय आहे हे आत्ता वाय या चित्रपटाने मला असं वाटतं दाखवलं. सगळ्यांची कामं, दिग्दर्शन हे सगळं उत्कृष्ट आहे, याच्याबद्दल खरं तर मी बोलणार नाही, कारण एक टीम म्हणून आपलं म्हणणं मांडण्यासाठी हा प्रयत्न जो वायने केला आहे, आय थिंक इट इज अ फिनॉमिनल फिल्म. खरंच पाहून मी थक्क झाले आणि मला असं वाटतंय जो विषय किंवा जे परिवर्तन हा चित्रपट आपल्या समाजात आणू पाहते, ते परिवर्तन, ती जागरूकता मी सुद्धा आणायचा पूर्ण प्रयत्न करावा. आणि मला तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगायचं की जरूर जरूर जाऊन चित्रपटगृहात वाय हा सिनेमा नक्की पहा. खूप 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 महत्त्वाचा सिनेमा आहे, अत्यंत महत्त्वाचा सिनेमा आहे, जरूर पहा. हॅलो, नमस्कार, मी सागर देशमुख. मी आत्ता वाय हा चित्रपट नुकताच बघून आलेलो आहे. अशा पद्धतीचा अनयुजुअल
हॉस्पिटलचा सेटअप यापूर्वी मराठी चित्रपटामध्ये मला फारसा दिसलेला नाहीये. एक सोशल मेसेज थ्रिलरच्या वाटेने जाणारा आणि एका वेगळ्या पद्धतीने वेगळ्या फॉर्मनी आपल्या समोर मराठी चित्रपट आता आलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा असा संदेश या चित्रपटातनं जातो मिळतो आहे. पहिल्या हाफमध्ये जरी आपल्याला समजलं की काय घडतंय तरी सुद्धा शेवटपर्यंत आपल्याला सिनेमा बांधून ठेवतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने खेळवून ठेवतो. फिल्म मेकरचं इंटेन्शन फार चांगलं आहे हा सिनेमा बनवण्याचं. सगळ्यांनी थिएटरमध्ये वाय ही सिनेमा ही फिल्म नक्की बघा. त्यातले सगळ्यांचे परफॉर्मन्सेस उत्तम आहेत. मुक्ता बर्वे, प्राजक्ता माळी, ओंकार गोवर्धन, रोहित सगळ्यांचे परफॉर्मन्सेस अतिशय चांगले आहेत. थँक्यू आम्हाला बोलवल्याबद्दल. हाय, मी प्रियदर्शनी इंदलकर. मी आत्ताच वाय ही फिल्म बघितली आणि वाय नंतर असं बोललं गेलं की सुन्न साल तरी सुद्धा तमिळ तशी वाईट द्या, सगळं प्रयत्न चालू आहे. आय रिअली होप की ही फिल्म प्रत्येकाने बघावी, ही पोहोचावी. असं वाटतं की हा खूप जुना विषय आहे, स्त्री भ्रूण हत्या किंवा लिंग जाणून अबॉर्शन करणं वगैरे वगैरे, हे आता नाही राहिलं ते वगैरे, पण असं आपल्याला वाटतं. अजूनही तो इश्यू तेवढाच ताजा आहे, अजूनही खूप केसेस घडत आहेत आणि या विषयावरती इतकी चांगली फिल्म बनली आहे हे खूप खूप चांगलं आपल्या मराठीच्या सगळ्या फिल्मच्या दृष्टीने अमेझिंग आहे आणि खूप कमाल फिल्म आहे. असं नाही की फक्त विषय चांगला आहे म्हणून बघा, ती एंटरटेनिंगही आहे आणि विषय तेवढ्याच गांभीर्याने पोहोचतो आपल्यापर्यंत. सो प्लीज प्लीज प्लीज, एंटरटेनिंग फिल्म्स येतातच आहेत पण त्यासोबत आपण अशा विषयांवरच्याही फिल्म्स बघूया, यांना प्रोत्साहन देऊया आणि कामं तर सगळ्यांची कमालच झाली आहेत दिग्गज कलाकाराच्या. मला नंदू सरांचं काम विशेष आवडलं आणि मुक्ता ते आहेच, ओंकारचंही काम आवडलं आणि प्राजक्ताचंही आवडलं. सगळ्यांचीच कामं खूप ब्रिलियंट झाली आहेत आणि खूप सुंदर झाली आहे फिल्म. आय होप तुम्हालाही हा एक्सपिरियन्स येईल फिल्म बघितल्यानंतर आणि नक्की या फिल्मला चांगला प्रतिसाद मिळेल. वाय नमस्कार, मी मिलिंद जोशी. खरं म्हणजे आत्ता बोलण्याच्या मनस्थितीत नाही वाय हा सिनेमा बघितल्यानंतर, आणि बोलण्याच्या मनस्थितीत अशासाठी नाही कारण की हा सिनेमा ज्या पद्धतीने समोर येतो त्यातनं एक समाज म्हणून, समाजाचा घटक म्हणून आपण स्वतः गुन्हेगार आहोत असं मला वाटतंय. तर हा सिनेमा बघायला सुरुवात केलीच्या पहिल्या फ्रेमपासून सिनेमा बघतोय असं वाटलंच नाही, कारण की इतकं रिअलिस्टिकली हा सिनेमा कन्सिव्ह केलेला आहे. नंतर दिग्दर्शकांनी सांगितलं की 6 वर्ष त्याचं रायटिंग चालू होतं, 4 वर्ष हा सिनेमा बनायला लागली, तर 10 वर्ष एखादा विषय घेऊन त्याचा पाठपुरावा करून जेव्हा एक दिग्दर्शक सिनेमा करतो, जेव्हा ही सगळी टीम काम करते, तेव्हा तो केवळ एक व्यावसायिक सिनेमा राहू शकत नाही, तो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा एक भाग बनलेला असतो. तर आपल्याच आयुष्यातला एक काळा कोपरा दाखवण्याचं काम वाय हा सिनेमा करतोय आणि फार मोठं काम आहे असं मला वाटतं. तर या सगळ्यांना या सिनेमासाठी आपण सपोर्ट केलं पाहिजे, हा सिनेमा सगळ्यांनी बघितला पाहिजे. मी तर अजून म्हणजे हा पचवूच शकलेलो नाही हा सिनेमा, तरी हा सिनेमा परत मी बघेन हे नक्की सांगतो आणि तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा. धन्यवाद. खूप इंटरेस्टिंग फिल्म आहे. इंटरेस्टिंग म्हणणं चुकीचं आहे, खूप अवेअरनेस देणारी फिल्म आहे आणि डॉक्युमेंटरी ड्रामा या पद्धतीने त्यांनी जो विषय हाताळलेला आहे तो खूपच इंटरेस्टिंग पद्धतीने हाताळलेला आहे. कॅमबिमं मी त्याच्याविषयी बोलत नाही, सगळे चांगले ॲक्टर्स आहेत त्यामुळे खूप काही मोठाच नाही आहे, पण ज्या विषयाला त्यांनी हात घातला आहे ही खूप जुनी केस आहे. लातूरमध्ये घडलेली माहिती होती ही केस, अजूनही हे प्रकार चालू आहेत आपल्या देशात आणि त्याच्याविषयी इतक्या धाडसांनी बोलणारी ही कदाचित पहिली फिल्म आहे आपल्या देशात, विच इज व्हेरी इंटरेस्टिंग. आणि त्यामुळे जे कोण कन्सर्न लोक आहेत त्या सगळ्यांनाच खूप शुभेच्छा आणि ही फिल्म माझ्या परीने मी जेवढ्या प्रेक्षकांना सांगता येईल त्यांना बघायला नक्की सांगेन.